लस धोरणात बदल केल्यावर सोमवारी तब्बल 88 लाख जणांना लस देण्यात आली, मात्र दुसऱ्या दिवशी या मोहिमेचा वेग मंदावला. मंगळवारी देशामध्ये 53 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. देशात संपूर्ण लसीकरणासाठी 207 दिवस लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रौढ लोकांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी देशाला 88.89 कोटी लोकांचं लसीकरण करावं लागणार आहे. सोमवारी देशभरात 85 लाख लोकांना लस टोचण्यात आली, त्यामुळे ऑगस्टपर्यंत रोज 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्सकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला, मात्र ह्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी राज्य सरकारकडून हायकोर्टाकडे मागण्यात आला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही 77.8% प्रभावी असल्याचं DCGIच्या अहवालानंतर स्पष्ट करण्यात आलं. क्लिनिकल चाचणीच्या 3रा टप्प्यातील निष्कर्षांना DCGI तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं 18 वर्षांच्या पुढच्या नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचं जाहीर केल्यानंतर आजपासून पुण्यामध्ये या गटासाठीचं लसीकरण सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय. 193 ठिकाणी लसीकरण होत आहे. 50% ऑफलाईन आणि 50% ऑनलाईन डोस उपलब्ध केले जात आहेत. या प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या रुग्णालयातील नर्सेसने संप पुकारला आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. प्रमोशन आणि कोविड भत्त्याची नर्सेसची मागणी आहे. राज्यातल्या 24 जिल्ह्यातल्या 1300 नर्सेस सध्या संपावर आहेत. मुंबईतल्या JJ हॉस्पिटलमधल्या नर्सेसही संपात सहभागी झाल्यात. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा नर्सेसने दिला आहे. राज्यातील 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त गावामध्ये 10वी 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबतची शक्यता पडताळून पहा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने CBSE आणि ICSE बोर्डांना दिलासा दिलाय. दोन्ही बोर्डांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच बोर्डांच्या मूल्यांकनाच्या निकालाला फॉर्म्युलाला संमती दर्शवलेली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1/2 तास चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे. काल रात्री उशिरा ही भेट झाली. पवारांची भेट घेऊन देशमुख मुंबईत परतलेत. म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला. शरद पवारांच्या असे इमारत हस्तांतरणाचा कार्यक्रमही पार पडला होता. विकासाचा ध्यास म्हणजे